बँकेत दरोडे टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या दरोडेखोराने बँकेच्या सिक्युरिटी गार्डच्या डोळ्यात चटणी पावडर फेकून लोखंडी हत्याराने डोक्यावर आणि हातावर वार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यात सिक्युरिटी गार्डला डोक्यावर आणि हातावर गंभीर दुखापत झाली आहे. मारहाणीचा हा व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेजमध्ये चित्रित झाला आहे. शिरपूर दी पीपल्स बँकेच्या शहरातील महाराजा कॉम्प्लेक्स मधील मुख्य शाखेत रात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या अज्ञात दरोडेखोराने सिक्युरिटी गार्डच्या डोळ्यात मिरची पूड फेकत मारहाण केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुरक्षा रक्षकाने आरडाओरड केल्यानंतर संशयित दरोडेखोर घटनास्थळावरून पसार झाला असून ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात सोमवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सिक्युरिटी गार्ड योगेश संजय पाटील निमझरी नाका यांनी फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेज शहर पोलिसांनी गोळा केला असून तपास सुरू आहे. अजहर पठाण, स्टार महाराष्ट्र न्यूज, धुळे.